देशी दारू अड्ड्यांचा त्रास केवळ गावात होत नाही तर शहरातील अड्ड्यांमुळेही अनेक समस्या निर्माण होतात. विशेषतः अशा अड्ड्यांमुळे महिला आणि मुलींची कुचंबना होते. असाच एक देशी दारू अड्डा दीपनगर येथील मुख्य रस्त्यावर सुरू झाला होता. शहरातील एका मुख्य रस्त्यावर हा अड्डा सुरू होता. याचा त्रास आसपासच्या सर्व नगरांना व्हायचा. 2 वर्षापूर्वी मतदान घेऊन येथील महिलांनी बाटली आडवी केली होती, पण पुन्हा खटाटोप करून या अड्ड्याच्या मालकाने शासनाची परवानगी मिळवल्याची माहिती आहे. हा अड्डा सुरू होणार असल्याची माहिती मिळताच महिलांनी थेट अड्ड्यावर धडक दिली. संतप्त महिलांनी या अड्ड्याला कुलूप ठोकले. यापुढे हा अड्डा सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास अड्डाच उद्ध्वस्त करण्याचा संतप्त महिलांनी दिला. महिलांच्या वतीनं आम्ही जाहीरपणे निषेध करतो की 2015 साली सर्व महिलांच्या क्षमतेनीच हे बंद झालं होतं, पण काही कारणांनी परत जर हे सुरू होत असेल तर या ठिकाणी आज महिलांना जे प्रोटेक्शन आहे, संरक्षण आहे, याच्या विरोधात जर भर रस्त्यावर हे दुकान चालू होत असेल तर या महिलांची एकही महिला शांत बसणार नाही, हे दुकान चालू देणारच नाही. जर जबरदस्तीने दुकान चालू करण्याचा प्रयत्न केला तर ते दुकान फोडून टाकल्या जाईल आणि त्यांच्याही महिला बहिणी ह्या सर्वजणी ज्या अत्याचारापासून वाचल्या पाहिजेत म्हणून आम्ही जाहीरपणे निषेध करतो की या जागेवर हे दुकान या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये चालू झालंच नाही पाहिजे. हा अड्डा अतिशय घातक आहे. इथून लहान मुलं, शाळेची मुलं, कॉलेजच्या मुली सगळेजण इथून फिरतात. महिलांना तर जास्तीत जास्त धोकादायक आहे हा प्रकार, आणि आम्ही इथं हे चालू देणार नाही यासाठी आम्ही आज कुलूप लावलेला आहे. अन्यथा जर ह्या पुढे पुन्हा जर ते दुकान चालू करायचा प्रयत्न झाला तर सगळ्या महिला गप्प न बसता सगळ्या जणी ते दुकान फोडू शकतात. इथून जाणाऱ्या रस्ता 20 ते 25 मालनी जोडणारा हा मुख्य रस्ता आहे, आणि हा जर दुकान उघडलं तर सगळ्या महिला मुलींना अतिशय त्रास आहे. आधीच तर इथं चिटाऊ मुलं बसलेले असतात इथं, आणि त्यांच्यापासून जर हा संरक्षण सगळ्या बायकाला हवंय हे दुकान त्वरित बंद झाले पाहिजे. एक तर हे जिल्ह्याच्या ठिकाणी नकोच आहे, त्यातल्या त्यात या गल्लीत तर कसंच नको आहे. सगळ्या कॉलनीतले लोक सगळे सदन आहे, त्याच्यामुळे इथले इथं नको आहे. अड्डा बंद केल्यानंतर महिला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेल्या. हा अड्डा पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली नसल्याचे समोर आले. जिल्हाधिकाऱ्यांनी फोनवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केली. हा अड्डा मुख्य रस्त्यावर असून या ठिकाणीहून 15 नगरांना रस्ता जातो, त्यामुळे या अड्ड्याचा महिला, मुली, शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास होतो. त्यामुळे शासनाने कुठल्याही परिस्थितीत या अड्ड्याला परवानगी देऊ नये अशी मागणी आंदोलकांनी केली. कुठल्याही परिस्थितीत अड्डा सुरू होणार नाही असा इशारा मिलिंद देशमुख यांनी दिला. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी एक्साइजला फोन लावला आणि त्यांच्या निदर्शनात असं आलं की हा अड्डा सुरू करायची परवानगीच कलेक्टर साहेबांनी दिलेली नसताना सुद्धा तो अड्ड्याचा मालक तिथं सुरू करून बसत होता दररोज. रोज तिथं बोर मारणे, पाटी लावणे, पूजा करणे, आणि 2 दिवसापासून त्यांना तिथं चोरून लपून दारूसुद्धा विकत होता. आज ते महिलांनी बंद पाडून त्याला कुलूप लावलेलं आहे. पण परवानगी जरी शासनाने दिलेली नाही आणि जरी दिली तरी आता आम्ही आणि नागरिकांतीतल्या महिला हा देशी दारूचा अड्डा कुठल्याही परिस्थितीत सुरू होऊ देणार नाही. ग्रामीण भागासह शहरातही देशी दारू अड्ड्यांना सर्रास परवानगी दिली जाते. अशा देशी दारू अड्ड्यांवरील दारुड्यांमुळे महिलांची कुचंबना तर होते, शिवाय अनेक वाईट प्रकार घडतात. एकीकडे नशामुक्तीसाठी सरकार उपाययोजना करते तर दुसरीकडे अशा नशांच्या केंद्रांना सर्व नियम ढाब्यावर बसून त्यामुळे किमान देशी दारू अड्ड्यांना परवानगी देताना शासनाने या सर्व बाबींचा विचार करणं गरजेचं आहे.